ज्या लोकांनी बघा अल्पसा वयात आपला देह ठेवला किंबहुना या जगात ज्यांनी कीर्ती केली चंद्र सूर्य असेपर्यंत त्यांचं नाव कधी मिटत नाही, त्या प्रत्येकाने आपल्या वयाच्या 50व्या 85च्या आतच जाऊन मोठा कार्यभाग केला. त्यामध्ये प्रामुख्याने मराठी माणसाची अस्मिता निर्माण करणारा, हिंदवी स्वराज्य स्थापन करणारा जाणता राजा वयाच्या 50व्या वर्षी निघून गेला. पण आज जरी त्याचं नाव काढलं, तरीसुद्धा माणसाचं अंतकरण भरून येतं. मराठी माणसाला किंबहुना सर्वसामान्य जीवाला 4 वेद भरून ज्यांनी गाथा निर्माण करून दिली, त्या तुकोबारायांचं वय होतं 42. किती? 42व्या वर्षी ते सदैव वैकुंठाला गेले. आणि सर्वात आश्चर्य म्हणजे वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहावी, गीतेवरती टीका प्राकृत मराठी भाषेमध्ये करावी, आणि वयाच्या 22व्या वर्षी संजीवन समाधी घेऊन किंबहुना संजीवन मंत्र देऊन तुम्हा आम्हा सर्वांचा उद्धार करून ज्यांनी निघून जावं त्या माऊलींच्याबद्दल काय बोलावं. खऱ्या अर्थाने जगाची आई झाली ती माऊली, जगाची आई झाली. साधं देवाकडे जाताना कावळ्याला जरी पाहिलं तरी ती आईने म्हणावं, माऊलींनी म्हणावं, अरे कावळ्या उडत चालला ना, जा ना माझ्या पांडुरंगाकडं आणि जा आणि माझा एवढा निरोप दे, पैल तो गे कावू कोकत अस, हां, आणि माझा शकून घेऊन जा, हां, तुझे पाय हां सोन्यानी मडवीन. काय माऊलींनी म्हणावं, त्याचं उपमा फार सुंदर आहे हो, पण बोलायला वेळ नाही. एवढं बोलत बसलं तर तुम्हाला गाणं ऐकायला मिळणार नाही. असो, तुम्ही म्हणाल हा माणूसच एकटा बोलतोय, मुलींना गाऊन द्यायचं ते, त्याचा फक्त मी अर्थ सांगतोय. पैल तो गे कावू कोकत आहे, शकुण गे माय सांगत आहे. गातात आमच्या आशाताई, एकदा टाळ्या वाजवा. तुम्ही मनापासून टाळ्या वाजवत नाही बरं का? हां वा, टाळ्यांचा आवाज आला ना की त्या कलाकाराला असं वाटतं किती गावं. हां पैल तो की